केवळ 20 दिवसात वाशीतील सिडको एक्झिबिशन सेंटर मध्ये उभारण्यात आलेल्या 1183 बेड्स क्षमतेच्या कोविड रुग्णालयामध्ये 483 ऑक्सिजन बेडची सुविधा करण्यात आलेली आहे. या बेड्सना तातडीची गरज म्हणून ऑक्सिजन सिलेंडरद्वारे पुरवठा केला जात होता, मात्र यामध्ये अधिक सुधारणा करत रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा समान दाबाने मिळावा या दृष्टीने महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी ऑक्सिजन पुरवठ्यासाठी पाईपलाईन बसवण्यात आली असून लिक्विड ऑक्सिजन प्लांट उभारला आहे. त्याचे काम जवळजवळ पूर्ण झाले असून आज आयुक्तांनी या सर्व कामाची पाहणी केली आहे. बुधवारपासून हा ऑक्सिजन प्लांट कार्यान्वित होऊन याद्वारे रुग्णांना अधिक चांगली सुविधा उपलब्ध होईल असा विश्वास आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी व्यक्त केलाय. आपल्याला कल्पना आहे की महापालिकेने अगदी रेकॉर्ड टाईममध्ये 20 दिवसामध्ये जवळपास 1183 बेडचं कोविड रुग्णालय सिडको एक्झिबिशन सेंटर वाशी येथे उभा केलेलं आहे. तातडीचं गरज म्हणून आपण त्या ठिकाणी सिलेंडरच्या माध्यमातून ऑक्सिजन गॅस त्या ठिकाणी सप्लाय जवळपास 483 बेडला त्यावेळेस केला होता. परंतु जर ह्या ऑक्सिजन गॅसचं प्रेशर कायम ठेवणं आवश्यक असेल या दृष्टिकोनातून आपण या 483 बेडला त्या ठिकाणी कॉपर पाईपिंग करून ऑक्सिजन गॅस हा पाईपच्या थ्रू आपण एक प्रेशर जे आवश्यक असतं ते प्रेशर मेंटेन करून त्या ठिकाणी देण्यासाठी आपण तयार केलेला आहे. त्या ठिकाणी ऑक्सिजनचा लिक्विड ऑक्सिजनचा प्लांट आपण त्या ठिकाणी उभारतो आहे आणि हे काम जवळपास पूर्ण होत आलेलं आहे. मला असं वाटतं की उद्या संध्याकाळपर्यंत हे काम पूर्ण होऊन आम्ही हे रात्रीतून हे एरिया सॅनिटाईज करून बुधवारपासून या ठिकाणी ॲडमिशन त्या ठिकाणी सुरू करता येतील. त्याचबरोबर याच एक्झिबिशन सेंटरच्या रुग्णालयाच्या ठिकाणी 75 बेडचं ICU आपण त्या ठिकाणी 3 वॉर्ड तयार करत करायला घेतलेले आहेत. त्या ठिकाणचं सुद्धा काम प्रगतीपथावर आहे. त्याचबरोबर वाशी येथील सानपाडा या ठिकाणी MGM हॉस्पिटलचं जे बिल्डिंग आहे त्या ठिकाणी सुद्धा 75 बेडचं ICU आपण त्या ठिकाणी सुद्धा हे काम जवळपास पूर्ण होत आलेलं आहे. अशा प्रकारे हे 150 बेडचं ICU याच्या ॲडिशनमध्ये आपण पुढील 15 दिवसात ऑपरेशनल करू अशा प्रकारची व्यवस्था त्या ठिकाणी केली. सिडको एक्झिबिशन सेंटर येथील कोविड रुग्णालयामध्ये 75 आणि MGM हॉस्पिटल सानपाडा या ठिकाणी 75 अशा एकूण 150 ICU बेडची सुविधा 10 ते 15 दिवसात उपलब्ध होणार. सिडको एक्झिबिशन सेंटर पाहणी दौऱ्याप्रसंगी आयुक्तांनी पब्लिक ऍड्रेस सिस्टीम वरून रुग्णांशी थेट सुसंवाद साधला. यामध्ये त्यांनी त्या ठिकाणच्या आरोग्य तपासणी तसेच देण्यात येणाऱ्या जेवण आणि इतर सुविधांबाबत रुग्णांना विचारणा केली तेव्हा महानगरपालिकेची व्यवस्था चांगली असल्याचे अभिप्राय व्यक्त केले. महाराष्ट्र न्यूज 24 च्या नवी मुंबई फास्ट साठी विकास मिरगणे सह अमोल कांबळे, नवी मुंबई.